नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे यासिन हिरालाल शेख. गाव आहे आमचं बोशे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मी मागल्या 20 ते 25 वर्षापासून शेती करत आहे आणि शेतीमध्ये नवीन नवीन प्रोडक्ट लावत आहे. नवीन नवीन भाजीपाला, नवीन नवीन जे काही फळबाग आहेत भाजीपाला लावत आहे. तर मी मागल्या 20 वर्षापासून सर्व फळबागा आणि भाजीपाल्याचा अनुभव घेऊन ही शेती करत आहे. तर आज मी 5 वर्षापासून बीटाची शेती केली करत आहे. तर बीट हे असं पीक आहे की 2 महिन्याचं पीक आहे आणि सगळ्यात कमी खर्चाचं पीक आहे. आता सरासरी मी एक एकराचे प्लॉट बनवले आहेत जे एक महिन्याच्या गॅपनं टाकत आहे. तर एका एकरामध्ये सरासरी 10 टन बीट निघू शकते. तर ह्या 10 टन बीटामध्ये ह्याचं मार्केट जर कमीत कमी बघितलं आपण तर मार्केट लेवलमध्ये 10 रुपये किलो आणि जास्तीत जास्त 40 रुपये किलो मार्केटमध्ये माल जातो हा. आणि ह्याची कालावधी 60 दिवसाची आहे आणि ह्या 60 दिवसाच्या कालावधीमध्ये ह्याचा जो खर्च आहे आणि 0 खर्च आहे. 1-2 स्प्रे फक्त आळीसाठी आहेत आणि अन्नद्रव्य बी ज्यादा लागत नाही. शेणखत टाकलेली जमीन असली तर 60 दिवसामध्ये माल निघून जातो. एका बिटाचं वजन 250 ग्रॅम ते 500 ग्रॅमपर्यंत बनू शकतं, पण मार्केटमध्ये 200 ग्रॅमपासून ते 350-400 ग्रॅमचा माल चालतो. त्या हिशेबाने जर अशा प्रकारचं जर बीट लावलं तर अति उत्पन्न बी निघतं आणि अति चांगले रेट भेटतात. तर ही व्हरायटी आम्ही जी लावलेली आहे बीटाची, ते टोकिटा कंपनीची ललित म्हणून एक व्हरायटी आहे, ती व्हरायटी लावलेली आहे. तर आज सध्या हा बीट चालू होऊन 8 दिवस झालेले आहे प्लॉट एकराचा माझा. तर 8 दिवसामध्ये मी पंढरपूर, सोलापूर मार्केटला, पुणे मार्केटला माल पाठवत आहे रोजचा. तर 40 रुपये किलोचा हा माल रेट भेटत आहे मला. आणि ह्या बीटामध्ये सरासरी माझा अंदाज आहे की एकरामध्ये मला 10 टन माल निघेल. त्या हिशेबानं जर आज धरलं तर 4 लाख रुपयाचं उत्पन्न आरामशीर मला हेच निघू शकते. कमीत कमी 2.5 लाख रुपये, जास्तीत जास्त 4 लाखाचं उत्पन्न निघू शकतं ह्याच्यामध्ये. लावण्याची पद्धत अशी आहे की मी 4 फुटावर ह्याचे बेड सोडलेले आहे आणि 4 फुटावर बेड सोडून त्याच्यावर मी जसे पालकची भाजी आपण लावतो त्या हिशेबानंच 4-5 इंचावर एक एक बी लावून घेतलेला आहे सगळा. आणि ड्रीप हातरून वगैरे त्याला पूर्ण एकदम 4 ते 5 इंचावर बी लावलेला आहे. बियाण्याचं रेट आहे 2500 रुपये किलो बियाण्याचं रेट आहे याचा. एका एकरामध्ये 2.5 ते 3 किलो बियाणं लागतं. तर सरासरी 10 ते 15 हजार रुपये खर्चामध्ये 2 महिन्यात जास्तीत जास्त कमीत कमी 15 हजार, ज्यादा ज्यादा 20 हजार खर्चामध्ये 1 एकराची लागवडीपासून ते माल काढेपर्यंतचा खर्च आहे याचा. आणि ह्याच्यामध्ये मी कमीत कमी 1.5 लाख उत्पन्न एकरामध्ये, जास्तीत जास्त 4 लाखापर्यंत उत्पन्न काढण्याची माझी प्रत्येक वर्षीची जिद्द आहे आणि काढत आहे मी सध्या. माझी लागवड झाली होती 15 ऑगस्टला. आता हे आज प्लॉट चालू होऊन मला वाटते 8-10 दिवस झालेले आहेत. तर पावसामुळे थोडा हा प्लॉट 10 दिवस लेट झाला आहे. आता दुसरा प्लॉट मी 1 एकराचा आता लावलेला आहे 1 ऑक्टोबरला. म्हणजे प्रत्येक 1 महिन्याच्या गॅपनं असं 1-1 एकराचे प्लॉट करत आहे मी. तर सर्व शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की सर्व कमी खर्चात चांगलं उत्पन्न देणारं म्हणजे हे बिटाची शेती आहे. वर्षभर कोणत्याही महिन्यात करू शकतो? हो, वर्ष 12 महिने कुठल्याही महिन्यात करू शकतो. फक्त पाऊस काळ ज्यादा असेल तर पावसात लावलेलं बियाणं उगवत नाही. फक्त तर जूनमध्ये लावू शकतो. फक्त जुलै ऑगस्टमध्ये 2 महिने थोडं गॅप द्यावा लागतो. जर बेडवर करत असाल तरी सुद्धा येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त टोकन चांगली केली पाहिजे आणि पाणी न थांबणारी जमीन पाहिजे. अंतर किती असावं? 2 बेडमध्ये 4 फुटाचं 4.5 फुटाचं अंतर असावं. बियाणात 6 इंच, जास्तीत जास्त 6 इंचावर एक बी लागला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद.